भारतीय शिक्षण प्रसार संस्थेचे सर्व मान्यवर तसेच या गावचे सरपंच उपसरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक आणि आपण सर्व स्वयंसेवक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि स्वयंसेवक विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामधून सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये अपेक्षा असते राष्ट्रीय एकात्मता त्यानंतर ग्रामीण जीवन विद्यार्थ्यांनी बदलावं आणि ग्रामीण भागामध्ये जाऊन ग्रामीण अभ्यासक्रम कसा चालतो तिथे चरित्र कसं चालतं चरित्रात कसं चालतं याचं त्यांनी अवलोकन करावं अशा अपेक्षा होत्या. परंतु हे 50 वर्षापूर्वी हे ठीक होतं. आजची परिस्थिती अशी आहे की 50 वर्षापूर्वी आपले जे ज्येष्ठ मंडळी ते सांगतात की आम्ही नदीमध्ये झाडा करून झिरा झिरा करून पाणी प्यायचं. आज परिस्थिती अशी झाली की औद्योगिकरण आणि प्रगती करत असताना आपण नद्यांची गटार गंगा केलेली आहे. त्यानंतर वृक्षतोडीसारखं प्रमाण इतक्या स्पीडने चाललं आहे की आपण एका दिवसात एक झाड तयार करून लावू शकत नाही, परंतु एका दिवसात हजारो झाडं दत्तल करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्यावर आपत्ती ओढून घेतोय की काय आपली जी जमीन आहे ती पूर्ण विषारी झालेली आहे. इतक्या प्रमाणात पेस्टिसाइडचा वापर करतोय की जर जमिनीवर उघड्या पायाला चाललं तर ते पायाला खाज इतक्या मातीमधून एवढं जबरदस्त विषारी आपण करणं सुरू केलंय. पंजाबचा गहू आज विदेशामध्ये नाकारला आहे. कारण एकच आहे की ड्रोनद्वारे फवारणी करणे आणि त्याच्याशी प्रमाण इतकं निर्माण झालं कॅन्सरचं की तिथून एक कॅन्सर एक्सप्रेस चालते हॉस्पिटलसाठी एवढं भयानक चित्र निर्माण झाले. एनएसएसच्या विद्यार्थ्यांकडनं शासनाची आणि सरकारची खूप अपेक्षा वाढलेली आहे. त्याचं कारण एक आहे, कोविडच्या कालखंडामध्ये एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी एवढं जबरदस्त काम केलं की ज्या कालखंडामध्ये घरातली एखादी व्यक्ती बुट पावली त्यावेळेस कोणी त्या व्यक्तीला घेत नव्हतं. त्यावेळेस आपल्या बीडमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी काम केलं आणि आमच्या विद्यार्थी परिषदेचे आणि एनएसएसचे वॉलेंटियर मिळून सगळीकडे अन्नधान्य पोहोचवलं असेल, औषधं पोहोचवलं असतील आणि ज्या मृत व्यक्ती झाल्यात त्यांना त्यांचा अंत्यविधी करणार इथपर्यंत कामं केल्यामुळे आता शासनाने पर्यावरण संवर्धन आणि जल संवर्धन ही जबाबदारी राष्ट्रीय सेवा दलाकडे दिलेली आहे. आणि खरोखर भाग्यवान तुम्ही जे विद्यार्थी एन एस एसमध्ये निवासी शिबिरामध्ये सहभागी होता त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन होतं या 7 दिवसामध्ये. आणि ड्रायव्हरने सांगितलं की इथं पंचकन्या आहे, पंचकन्या असून 6 आहे, मी 6 आहे, मी त्या 6 समजतो. कारण त्याची शक्ती सगळ्यात जास्त आहे आणि त्या जर निवासी राहिल्या तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं परिवर्तन होणार आहे. आणि या गावच्या लोकांना विनंती करतो आणि एक रुद्राक्षचं झाड तुमच्या मंदिरासाठी गिफ्ट केलं आहे त्याचंही या पर्यावरण संवर्धन जलसंवर्धन आणि गावातील स्वच्छता अभियान या सर्व कार्यक्रमात गावाने सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि माझे दोन धन्यवाद.